आता आपल्या पुढच्या टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे अलंकार. जसं आपण आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी बऱ्याचशा उपाययोजना करतो, जसं कोणी दागदागिने वापरतं, कोणी मेकअप करतं, कोणी चांगले कपडे घालतं, त्याप्रमाणे भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी एक तंत्र आहे त्यालाच अलंकार असं म्हणतात. अलंकाराचे दोन गट पडतात, एक शब्दालंकार आणि अर्थालंकार. आता शब्दालंकार ही भानगड काय तर जिथे शाब्दिक खेळ केले जातात त्याला शब्दालंकार असं म्हणतात. म्हणजे इथं अर्थाला महत्त्व नसतं, फक्त शब्दांच्या रचना मात्र गमतीशीर असतात. आता शब्दालंकार आपण पहिल्यांदा पाहूया. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की कधीकधी एखाद्या ओळीमध्ये एकपेक्षा अधिक अलंकार असू शकतात. डिपेंड करते काय विचारलं त्यानुसार तुमचं उत्तर ठरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही बा एक ओळ दिली आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे अलंकार कसे काय, तर येऊ शकतात. परंतु पर्यायावरून उत्तर काढायचं आहे तुम्हाला. आता पहिला शब्दालंकाराचा अलंकार आहे अनुप्रास. आता अनुप्रासमध्ये एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती असते आणि अक्षराची पुनरावृत्ती असते. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, जुन्या काळी आम्हाला आमचे मास्तर लोक शिकवायचे की बाबा अनुप्रासचं उदाहरण काय आहे, काकूने काकाच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले, हे त्याचं आम्हाला उदाहरण शिकवायचे. त्याप्रमाणे चंदुकी चाचीने चंदुके चाचाको चांदीके चमचेशे चटणी चटाई, हे दुसरं उदाहरण. आता आपले ट्रेनमधले उदाहरण तुम्हाला सांगतो, देवा दीनदयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दौडी शांती समजदे, या ठिकाणी दची पुनरावृत्ती आहे. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, ज जची पुनरावृत्ती आहे. बालिश बहु बायकात बडबडला बची पुनरावृत्ती. म्हणजेच एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन ज्यावेळेस एखादा नाद किंवा ताल साधला जातो त्याला अनुप्रास असं म्हणतात. आता यमक हा अलंकार ज्याला आपण राइमिंग वर्ड्स म्हणतो इंग्लिशमध्ये, तो अलंकार आहे. म्हणजेच ओळीमध्ये ठराविक ठिकाणी उच्चारात समानता असणारे शब्द योजले जातात किंवा त्यांचा उपयोग केला जातो आणि त्यामुळं त्या काव्याला एक नाद किंवा ताल प्राप्त होतो. आता उदाहरण पहा, सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो घडो पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो झडो आणि नावडो मना सज्जना भक्तिपंथेची जावे जावे तरी श्रीहरी पावी जेते स्वभावे जावे आणि स्वभावे कोणी दिला जिवाळा कोणास ताप झाला हसले दुरुन कोणी जवळून निवार केला झाला आणि केला. लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला ओळीत ठराविक ठिकाणी, ठराविक ठिकाणी म्हणजे शक्यतो ओळीच्या शेवटी असतात ते यमक जुळणारे शब्द जे असतात ते शेवटीच असतात. तर अशा शब्दामुळं काय होतं की त्या गायनाला किंवा त्या कवितेला एक ताल सूर प्राप्त होत असतो. तर त्यासाठी यमक जुळणारे शब्द असतात गायनाच्या शेवटी किंवा गाण्याच्या शेवटी. पुढचा अलंकार आहे श्लेष अलंकार, शब्दालंकारमधला शेवटचा अलंकार. आता याच्यामध्ये डबल मिनिंग आहे लक्षात ठेवा. दादा कोंडकेचे गाणे जे असतात ते बहुतेक करून असे डबल मिनिंगचे गाणे होते, मग ते सगळे श्लेष अलंकारामध्ये मोडतात. या अलंकारामध्ये एकच शब्द मात्र दोन अर्थाने वापरतात आणि याच्यामध्ये शब्दशक्ती जी आहे ती व्यंजन आहे. म्हणजे डबल मिनिंग जर असतात व्यंजन असते लक्षात ठेवायचं. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन म्हणजे आयुष्य आणि पाणी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी. आता न नंतर गॅप जर दिला तर मला नको आहे आणि नवरी म्हणलं तर वधू, असे दोन अर्थ आहेत त्याचे. कुस करू नका ही सुमने जरी वास नसे तिळ यास, तरी तुम्हास अर्पिली सुमने. मग सुनंतर जर गॅप जर दिला तर चांगली मने होतं आणि सुमने म्हणलं तर फुले होतं. मला एसटी लागते गरज असणे किंवा त्रास होणे, शंकरास पूजिले सुमनाने, फुले आणि चांगले मन दोन्हीने होतं. आणि मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, यात मित्र हा शब्द मात्र दोन अर्थाने वापरलाय, तो म्हणजे सूर्य आणि आपला मित्र म्हणजे सखा सोबती. अशा प्रकारे डबल मिनिंग जर वापरलं तर श्लेष यमक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, घडोपडो जाऊ येऊ यासारखे शब्द, आणि अनुप्रास म्हणजे एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती.